त्याचप्रमाणे या सामन्यावरील सामनाधिकारी प्रकाश रेडेकर, राष्ट्रीय पंच सतीश सुर्वे, सुनील नागवेकर, अशोक घेवडे, नाणेफेकीचा कौ मान्यवरांच्या हस्ते दोन्ही कॅप्टन्स आपण पुढे यायचं आहे. नाणेफेक उडवलेले आहे मान्यवरांनी आणि नाणेफेक जिंकले मला वाटतं जय ब्राह्मणदेव क्रीडामंडळ या संघानं. हॅलो, मी सर्वांकर साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं दोन शब्द मार्गदर्शनपर आपण बोलावं अशी आपणास विनंती आहे. हॅलो सदा सर्वणकर साहेब. हॅलो हॅलो महाराष्ट्राचं आराध्यदैवत शिवछत्रपतींना वंदन. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आगरी समाजाचे सर्व पदाधिकारी आणि या स्पर्धेत भाग घेतलेले सर्व खेळाडू आणि क्रीडारसिको, आपण या स्पर्धेमध्ये भाग विभागातील क्रीडारसिकांना उत्कृष्ट अशी स्पर्धा बघण्याची संधी प्राप्त करून दिली दिल्याबद्दल संघात भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंचे मनापासून आभार. आगरी सेवा संघाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे कोंबडा बकरा या सहित आकर खेकड्या मला असं वाटलं होतं की कदाचित जितडा वगैरे पण असेल तो जिता गेल्या वर्षी होता. तर अशा प्रकारे मुंबई शहरामध्ये अतिशय नाविन्य अशी बक्षिसं ठेवून संपूर्ण क्रीडा जगताचं लक्ष वेधून घेण्यासाठी आगरी सेवा संघ आमच्या प्रभादेवीतील अतिशय मोलाची कामगिरी करते. या आगरी सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी नगरसेवक समाधान सर्वणकर यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या निधीमधून सुंदरसं व्यासपीठ या ठिकाणी बांधण्यात आलं. गेली अनेक वर्ष क्रीडारसिकांची मागणी होती की मनापासून आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी आणखीन एक जी गरज वाटते ही गॅलरीची. सामने भरवायचे झाले की क्रीडारसिकांना सहज आणि व्यवस्थित सामने बघण्यासाठी गॅलरीची सुद्धा गरज असते. या ठिकाणी अशा प्रकारची गॅलरीसुद्धा व्हावी अशा प्रकारची क्रीडा संस्थांची मागणी आहे. मला असं वाटतं या दृष्टीने सुद्धा सर्वांनीच प्रयत्न करावेत, सहयोग द्यावा. नगरसेवक सदा सरवणकर आणि मी आणि समाधान सरवणकर दोघांनी मिळून हे गॅलरी उभी करावी अशी अनेकांची मागणी आहे. आपण सर्वांनी जर साथ दिली तर कायमस्वरूपी गॅलरीसुद्धा इथे उभी राहू शकते. मला असं वाटतं की विभाग हा संपूर्ण कबड्डीमय आहे आणि या कबड्डी खेळाला प्राधान्य देण्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते आपण सर्वांच्या सहकार्याने करणार आहोत. पुन्हा एकदा संघात भाग घेणाऱ्या दोन्ही संघांचं नव्हे तर सर्वच संघांचं मनापासून आभार आणि उत्कृष्ट सामने पाहण्याची संधी
आग्रे सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊन या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी गॅलरीची